वंजारी समाजाला एनटी प्रवर्गातून आरक्षण न देता त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करावा या मागणी संदर्भात भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भगवानगडावर बैठक घेतली आहे. यावेळी आतापासूनच आपण वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. संत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त भगवानगडावर भक्तांची गर्दी होणार असल्यानं आरक्षणासाठी आयोजित बैठकीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे पत्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रशासनाला दिलं होतं. त्यांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा महंत व मुंडे समर्थकांमध्ये वादाची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शुक्रवारी भगवानगडावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. त्यामुळे दर्शन घेऊन भाविक तातडीने निघून जात होते. फुलचंद कराड यांनी आपल्या 100 ते 150 समर्थकांसह भगवानगडावर येऊन समाधीचं दर्शन घेतलं. वंजारा समाज एनटी मध्ये आहे आणि एनटीत प्रवर्ग पाडलेले आहेत. एनटी ड मध्ये वंजारा समाज येतो आणि वंजारा समाजाला फक्त 2% आरक्षण मिळतं. मी एसटीचा बोर्ड मेंबर होतो, मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस जागा भरताना मला ज्या अडचणी आल्या, 100 कंडक्टर भरायचे असतील तर तिथं 2 भरले जात होते, 200 भरायचे असतील तर तिथं 4 भरले जात होते. एकास 3 म्हणलं तर 200 कॉल 600 सोडावं लागत होते. पण जिथं मेजर बंजारा समाज ज्या ज्या जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी खूप अडचणी येत होत्या. आणि आता तर समांतर आरक्षणच्या नावाखाली आम्ही ह्याच्यात ओपनमध्ये जायचंच नाही. मेडिकलला फॉर्म भरायचं नाही, इंजिनिअरला नाही, स्पर्धा परीक्षेला नाही, म्हणजे कुठंच जायचं नाही. समांतर आरक्षणच्या नावाखाली आम्ही ओपनमध्ये जायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जेव्हा लिहिली त्यांनी काही असं सांगितलंय का ओपनमध्ये कोणी जाऊ नका? ज्याचं कर्तृत्व आहे, ज्याचं मिरिट आहे, तो कोणी भी ओपनमध्ये जाऊन कुस्ती धरू शकतो आणि आपल्या ताकदीनं बौद्धिक पातळीनं तो जिंकू शकतो. यावेळी पत्रकारांशी बोलताना कराड म्हणाले की वंजारी समाजाला एनटीमध्ये टाकल्यानं केवळ 2% आरक्षण मिळत असून त्यामुळे वंजारी समाजावर अन्याय होत आहे. पुन्हा एकदा आमचा समावेश ओबीसीत करावा. या आंदोलनाला कोणाही राजकीय नेत्याचा पाठिंबा नसून पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या आहेत या विषयावर मी त्यांच्याशी एक शब्दसुद्धा बोललो नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. एक तर तुम्हाला कसं द्यायचं सरकारने ठरवून द्यावं. एक तर आम्ही केंद्रामध्ये ओबीसीमध्येच आहोत. आत्ताही राज्यामध्ये जे निवडणुका होतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आरक्षण आम्हाला ओबीसीतूनच असतं, एनटीतून नाही. आणि म्हणून आम्हाला जर ओबीसी टाकलं तर बॅक टू ओबीसी तर 19% आरक्षण ओबीसीच आहे. आणि हे 2% जर तिकडे टाकले तर 21% आरक्षण ओबीसीला होऊ शकतं आणि सगळ्या जातीचा समावेश त्याच्यामध्ये होऊ शकतो. आज श्री संत भगवान बाबा आमच्या आराध्य दैवत, भगवान सेनेचं, भगवान भक्तांचं, त्यांच्या डोक्यावर समाधीवर डोकं ठेवावं, नतमस्तक व्हावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि या आंदोलनाला सुरुवात करावी म्हणून गडावर मी आणि आमचे सगळे सहकारी आलेले आहेत. तर एखाद्या समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनात सहभागी व्हायला मी काही राजकारणी माणूस नसल्याचा टोला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकारांशी बोलताना लगावलाय. ब्युरो रिपोर्ट, सचिन दिनकरसह कॅमेरामॅन कल्पना खंडाळे, पाथर्डी.